नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या माझ्या यूट्यूब चॅनलवर। महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग अंतर्गत तुमच्या प्रत्येक जिल्ह्यानुसार जागा निघालेल्या आहेत, त्याचे ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत। अर्ज कसा करायचा, कुठली कुठली पदं भरली जात आहेत, ती सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत। टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन नसेल केला तर जॉईन असं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। विद्यार्थी मित्रांनो, ही जाहिरात तुमच्या समोर ऑफिशियली मी ओपन केलेली आहे। सर्वात अगोदर आपण जिल्ह्यानुसार जे रिक्त पदांचा आराखडा या ठिकाणी आहे तो बघून घेणार आहोत। 36 जिल्ह्यांची भरती केली जात आहे। यवतमाळ, वाशिम, वर्धा, ठाणे सर्व जिल्ह्यांसाठी जागा असणार आहेत आणि तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे, कुठेही जायची गरज नाही। तर जिल्ह्याची पुढे विद्यार्थी मित्रांनो, ही जी वरती आपण बघू शकता पोस्ट आहेत आणि त्यानंतर खाली त्यांच्या प्रत्येक जिल्ह्याच्या जागा दाखवण्यात आलेल्या आहेत। ही लिंक जी आहे तुम्हाला मी टेलिग्राम चॅनलवरती शेअर करत आहे किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही तुम्हाला पाहायला भेटेल। त्याच्यामध्ये कुठली कुठली पदं भरली जात आहेत। 10 नंबरचं पद आहे आउटरीच वर्कर, ज्याला आपण ORW असं म्हणतो, ज्याच्यामध्ये तुम्ही फक्त 12वी पास असाल तर अप्लाय करू शकता। त्याचबरोबर तुमच्याकडे गुड कम्युनिकेशन स्किल पाहिजे, या ठिकाणी वेटेज ज्यांना आहे, वर्क एक्सपिरियन्स जर असेल तर तुम्हाला वेटेज आहे, मात्र तुम्ही फ्रेशर असाल तरी देखील अप्लाय करू शकता फक्त 12वी पास वरून। हे असिस्टंट कम डेटा एंट्री ऑपरेटर, ज्याच्यामध्ये ही 12वी पास मागितलेला आहे। डेटा अनालिसिस पद आहे, ज्याच्यामध्ये ग्रॅज्युएशन इन स्टॅटिक्स, मॅथमॅटिक्स, इकॉनॉमिक्स, कॉम्प्युटर, BCA मध्ये झालेलं पाहिजे। अकाउंटंट हे पद आहे, ग्रॅज्युएट इन कॉमर्स मॅथमॅटिक्स मध्ये मागितलेलं आहे। त्याचबरोबर कॉम्प्युटर नॉलेज तुमच्याकडे असणं गरजेचं आहे आणि 1 वर्षाचा एक्सपिरियन्स त्यांनी या ठिकाणी मागितलेला आहे अकाउंटंटसाठी। त्यानंतर सोशल वर्कर, ज्याच्यामध्ये तुमचं BA झालेलं आहे सोशल वर्क, सोशियोलॉजी आणि सोशल सायन्स मध्ये, तर तुम्ही अप्लाय करू शकता। आणि काउन्सिलर हे पद आहे, काउन्सिलर साठी मात्र ग्रॅज्युएशन इन सोशल वर्क, सोशियोलॉजी आणि सायकोलॉजी मध्ये झालेलं पाहिजे किंवा पब्लिक हेल्थ किंवा काउन्सिलिंग मध्ये झालेलं असेल तर अप्लाय करू शकता। ते जर नसेल तर तुमचा PG डिप्लोमा जरी असेल काउन्सिलिंग कम्युनिकेशन मध्ये तर तुम्ही अप्लाय करू शकता, मात्र ऍटलीस्ट 1 इयर वर्क एक्सपिरियन्स तुम्हाला मागितलेला आहे त्यांनी। कुठलेही प्रायव्हेट किंवा गव्हर्नमेंट NGO मधला देखील असेल तरी देखील अप्लाय करू शकता। त्यानंतर पहा लीगल कम प्रोबेशनल ऑफिसर LCPO, ज्याच्यामध्ये तुमचं LLB झालेलं पाहिजे, 2 वर्षाचा एक्सपिरियन्स गव्हर्नमेंट NGO मधला किंवा प्रायव्हेट सेक्टर मधला असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता। प्रोडक्शन ऑफिसर नॉन इंडस्ट्रियल केअर, ज्याच्यामध्ये पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री इन सोशल वर्क, सोशियोलॉजी, चाइल्ड डेव्हलपमेंट, ह्युमन राईट्स, पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन, त्यानंतर एटकनी सायकोलॉजी, फिजिक्स, टेस्ट, लॉ, पब्लिक हेल्थ, कम्युनिटी रिसोर्स याच्यामध्ये झालेलं पाहिजे किंवा ग्रॅज्युएट इन सोशल वर्कमध्ये झालेलं असेल तरी देखील अप्लाय करू शकता। पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा ग्रॅज्युएशन जर असेल याच्यामध्ये तर तुम्ही अप्लाय करण्यासाठी पात्र आहात। प्रोडक्शन ऑफिसर इन्स्टिट्यूशनल केअर, फक्त याच्यामध्ये देखील सेम या ठिकाणी डिग्री मागितलेल्या आहेत, तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। त्यानंतर डिस्ट्रिक्ट चाइल्ड प्रोटेक्शन ऑफिसर DCPO, पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री इन सोशल वर्क, सोशियोलॉजी, चाइल्ड डेव्हलपमेंट, ह्युमन राईट्स, पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन, पब्लिक हेल्थ याच्यामध्ये झालेलं आहे तुमचं तर अप्लाय करू शकता, मात्र 3 वर्षाचा एक्सपिरियन्स त्यांनी गव्हर्नमेंट नॉन गव्हर्नमेंट मधून मागितलेला आहे। तर अशा पद्धतीची हे जे वॅकन्सीज ज्या आहेत ज्या 10 संवर्गाच्या भरल्या जात आहेत, कमिशनरेट ऑफ वुमेन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट महाराष्ट्र स्टेट यांच्या पुणे मार्फत ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। ही पदं जी आहेत ती प्रत्येक जिल्ह्यामध्ये 12 पदं भरली जात आहेत जिल्हा बाल संरक्षण कक्षाकरिता, मात्र ही पदं कंत्राटी तत्वावरती सुरुवातीला भरून घेतली जात आहेत तुमच्याकडनं। तर याच्यामध्ये पहा टोटल 195 वॅकन्सीज ज्या असतील त्या भरल्या जातील, ज्याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक जिल्ह्यानुसार 12 12 पदं या ठिकाणी आहेत। तुम्हाला ऍप्लिकेशन करताना मात्र तुम्हाला 190 रुपये याची फीज असणार आहे। फीज जर तुम्हाला एका पदापेक्षा जास्त अप्लाय करायचं असेल, प्राधान्यक्रम तुम्हाला द्यायचा एकच अर्जामध्ये, तर तुम्हाला वेगवेगळी प्रत्येक पदासाठी 190 रुपये फीज असणार आहे। सर्वांसाठी तेवढीच फीज त्यांनी ठेवलेली आहे। अप्लाय कसं करायचं, ही जी PDF फाईल तुम्ही ओपन केलेली आहे याच्यामध्ये पहा तुम्हाला या ठिकाणी ही वेबसाईट दिसेल, याच्यावरती क्लिक केलं ह्याची वेबसाईट जी आहे ती ओपन होणार आहे। जसं की पहा या ठिकाणी मी क्लिक केलेलं आहे तर वेबसाईट जी आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला अगोदर या ठिकाणी साइन अप करायचं आहे, म्हणजे तुमचं रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला लॉग इन करून काय करायचं आहे, ऍप्लिकेशन जे आहे ते ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत। तर अशा पद्धतीची खूप महत्वाची अशी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। या ठिकाणी त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर देखील आपण पाहू शकता, कॉल करण्यासाठी देण्यात आलेले आहेत। तुम्हाला अजून काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा। धन्यवाद।